नमस्कार, मी सचिन गवळे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, आयटी सेल हेड. आज तुम्हाला तुमचं जे मेंबरशिप फीज कशी रिन्यू करायची त्याच्याबद्दल मी माहिती देतो. ह्याच्यासाठी कुठलंही ॲप्लिकेशन असणं गरजेचं नाही, तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जाण्याची गरज नाही. तुमचा कुठलाही एक ब्राउझर जो आहे तो ओपन करा. ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपली scgt.org.in ही साईट ओपन करायची आहे. साईट ओपन केल्यानंतर हे तीन डॉट आहेत, या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन आणि साइन अप ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुमचा 10-digit सेल नंबर या ठिकाणी तुमचा एंटर करायचा आहे. जो 10-digit सेल नंबर जो तुमचा रजिस्टर्ड असावा ॲप्लिकेशनमध्ये आणि तुम्ही याच्या अगोदर यूज केलेला असावा ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये हा तुमचा सेल नंबर एंटर करायचा आहे. सपोज तुमचा जर सेल आणि खाली त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, तर सपोज तुमचा जर पासवर्ड तुम्हाला मिळत नसेल तर बेटर ऑप्शन आहे की या ठिकाणी पासवर्ड फॉरगेट पासवर्ड म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा सेल नंबर टाकला की तुमचा एक्झिस्टिंग पासवर्ड पण तुम्हाला मिळू शकतो. हे आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर असं तुमचं प्रोफाईल तुम्हाला दिसेल. प्रोफाईल दिसल्यानंतर या ठिकाणी तीन डॉटवरती क्लिक केलं तर हे तुमचं सगळं प्रोफाईल आणि इकडचे सगळे ॲप्लिकेशन्स दिसतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दोन तीन गोष्टी याच्यामध्ये चेक करायचे, जसं की हा GST नंबर आहे हा तुमचा चेक करा. याच्या व्यतिरिक्त माझी मेंबरशिप फीज कधी, माझी मेंबरशिप एक्सपायर कधी होणार आहे ते चेक करा. आणि मी जॉईन केलेली जी डेट आहे ती पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की जॉईनिंग डेट. तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. जर सपोज याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुमच्या चॅप्टर हेडला कॉन्टॅक्ट करा. आणि याच्यानंतर तुम्हाला आता रिन्यू करण्याची प्रोसेस समजवतो. रिन्यू करण्यासाठी या ठिकाणी मी क्लिक केलं, इथे पेमेंटच्या ऑप्शनमध्ये गेलो. या ठिकाणी जे पण माझं पेमेंट हे सेट केलेलं आहे, मी अंधेरी चॅप्टरचा मेंबर आहे तर अंधेरी चॅप्टरची जी फीज आहे ती इकडे सेट केलेली आहे. त्याच्यानंतर फक्त डायरेक्ट मला पेचं ऑप्शन येईल. ही जी अमाऊंट आहे, या अमाऊंटचं जर तुम्हाला डिटेल्स काय हवं असेल, त्याचं बायफ्रिकेशन हवं असेल, तर तुमच्या चॅप्टर हेड बरोबर किंवा ट्रेजररबरोबर कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पेवरती क्लिक केलात तर इकडे पेमेंट गेटवेवरती पुढे जाईल. आणि पेमेंट गेटवेचे UPI, फोनपे, कार्ड, UPI असेल, नेट बँकिंग असेल, वॉलेट असेल, EMI ऑप्शन असेल किंवा पे लेटर, हे ICICचं फीचर आहे, ते पण तुम्हाला मिळेल. EMIच्या ऑप्शनमध्ये बऱ्याचशा बँक्स तुम्हाला EMI प्रोव्हाइड करतात आणि बऱ्याचशा नॉन बँकिंग फायनान्स पण या ठिकाणी आहेत, ते पण तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट देतात. तिकडे अगोदर तुम्हाला रजिस्टर्ड करावं लागतं आणि मग इकडे सिलेक्ट करून तुम्हाला ते मिळू शकतं. कंटिन्यू करायचं आणि तुम्हाला हे पेड करायचं आहे. पेड ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेसली तुमची मेंबरशिप ही ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होईल. डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचतील, हेड ऑफिसला मिळतील, याच्या व्यतिरिक्त चॅप्टरला मिळतील. तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID आहे त्या ईमेल ID पण येईल आणि तुमचे जे पुढचे जे रिसिप्ट आणि बिलिंगची जी प्रोसेस पुढे होईल. याच्याबद्दल तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर आपल्या हेल्पलाईनवरती कॉल करा, ज्याचा हेल्पलाईन नंबर आहे 9029201201, किंवा तुमच्या चॅप्टर हेडवर बरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.